केलं जळलं, पुण्य वाढलं, लेकरू झोपलं, त्याच्या डोक्यात बुद्धी चांगली आली. हाय का नाही थ्री इन वन फायदा मामी? हाय का नाही? हाय का नाही अण्णा? हाय का नाही पाटील? हाय का नाही भाऊ? पण आपल्या बाया असं म्हणते ना अण्णा, हाय एकदा लेकरू पाण्यात घातलं, दोरी धरली, यो 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 आला आला गेला गेला. छत्रपती शिवाजी राजासारखे, धर्मवीर संभाजी राजासारखे, ज्ञानोबा तुकोबा मासाहेबासारखे रत्न तुमच्या पोटी जन्माला आले. यो यो हार म्हणते माय मनवा का गमाल तुम्ही का म्हणू शकत नाही तुम्ही. आणि भगवंताचं नाम जर घेतलं ना, पापच जळतात, पुण्य वाढतात. याचं देहात महाराज सुद्धा म्हणतात आलात ना, मग हरी मुखे मना म्हणायचं. नामस्मरण घेताना महाराज हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. आणि भगवंताचं नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला रे विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. आता आम्हाला कळलं हे नरूपी देह एकदाच मिळतो, एका क्षणासाठी मिळाला. हरी मुखे मना म्हणलं, एकदा हरी म्हणलं देवाला सुद्धा मोजमाप करता येत नाही. पण आता आम्ही संसारात राहून म्हणायचं का संसार सोडून अभंगाच्या तिसऱ्या चरणावर. नाही बघ सांगू शकत नाही. पण समजा मी जर मेले मग तू इडी झालीस का काय?
तुला पिसाळा मारला काय, कोरोनात वाचली तुला मरायची आवश्यक आली. अगं तू मेली तर मी वेडा होईल आया, तुम्ही वेडे होणार नक्की. अगं सिरियसली वेडा वेडा होईल, खरंच वेडा होईल आया. मी मेल्यावर तुम्ही वेडे होणार या, खरंच अगं खरंच मी वेडा होईल आया. पण पिंटेचे पप्पा तुम्ही दुसरं लग्न नाही ना करणार, तो म्हणे वेड्याचा भरोसा देता येत नाही. लक्षात ठेवा, हा संसार आहे राजा संसारात. अहो लग्नाच्या दिवशी तुम्ही लग्न म्हणता का? व्हिडिओ शूटिंग बघा किंवा तो आल्बम बघा किंवा ते चित्र डोळ्यासमोर आणा. काय मारा नवरा बायको एकमेकाला काय झाली त्या मारून बघा. काय सांगू तुम्हाला, इतके प्रेमाने घास घालवतात महाराज. ती बाई अशी नाजूक गुलाबजाम पोहोचली ती, इतका हळू हळू नवर देवाच्या तोंडाकडे नेती. बाय 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 बाय, ते शूटिंग वाले असे टपिलच राहते नित्य ते शॉट घ्यायला. इतके 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 ती इतकी लाजती ना महाराज, काय सांगू. नवऱ्यानं जिला ध्यान घेणं ती इतकी लाजती, तो इतका लाजतो, ती इतकी लाजते, इतकी मुरडते, असं करते. काही काही वेळेस शूटिंग वाला जास्त तोंड वाजत, खाय जायचं आम्हाला खाऊ दे. इतकं प्रेम महाराज, लाजून मुरडून दोघे नवरा बायको एकमेकाला मंडपात जीव घालतात, घास भरवतात. घास भरवली असते ना तुम्ही नक्की, मग विचार करा त्या वेळेला किती प्रेमानं घास भरवतात. आणि लग्न झाले का 7-8 वर्षांनी एकमेकाचे घास निसते पडते. नवरा बायको एकमेकाला उचलून टाकायलाच पाहतात. नवरा कमी नाही बायको कमी नाही, नवरा बायको गाडीवर चालले, गाडीवर चालले त्या दिवशी नेमकी बैल पोळा. बैल नटून गावात लोक पोळा फाडायला येत होते तुमच्याकडे, बरोबर आहे. बैल पोळा, बैल पोळ्या दिवशी नागा दुपार येतात ना. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाचा पूजा करतात. मग बायकोनं ते बैल नटेल पाहिजे, बायकोनं कसं राहावा. बायको म्हणते बैल पिंटेचे पप्पा आज काय हो, बैलाला नटून चालिवलंय. तो म्हणला आज बैल पोळा आहे. बया बैलाचा विश्वास असतो का? तो म्हणलं होय बैलाचा विश्वास असतो. म्हणे बया मग म्हशीचा सण नसतो का? बायको काय म्हणली, म्हशीला सण नसतो का? आता नवरा कुंभारीचा होता तू कमी नव्हता, तो म्हणे असतो ना. म्हणे कोणता? म्हणे मकर संक्रांत. बायकोला कळलं यांनी माझी जिरवली. म्हणे असं आहे का? बर बर दाखिते म्हणे, मी बी कमी नाही म्हणे, माझा बदला घेतेच म्हणे. पुढे गेल्यानंतर केकडावर गाडी चेडली आणि उतारायला लागली. नेमकी एक कुंभार मामा गाढवावर माती घेऊन चालले. बायकोने बदलाच घेतले गाढव. पहिले पहिले बायको म्हणले आयो पिंटेचे पप्पा तुमचे पाहुणे. बायको काय म्हणली, आयो पिंटेचे पप्पा तुमचे पाहुणे. नवरा कमी नव्हता, तो म्हणला राम राम सासरे बुवा. बायको कोमात नवरा जोमात संसारात. नवरा बायको एकमेकाला जमूच देत नाही का? संसार होणार आहे, परमार्थ तुम्हाला करावा लागणार आहे. महाराज म्हणतात आसोने संसारी जेव्हा वेगु करी वेदक्षास्त्र उभारी बाह्य सदा. मग वेद सांगतात, शहाशास्त्र सांगतात, नाठरा नाम पुराण सांगतात. तीन नामकंठामध्ये धारण करा की त्या नामानं महाराज वाचा पवित्र होते, पाप जळतो, पुण्य वाढत. आणि ते नाम इतकं सुंदर आहे. एक सांगू, अरे जगाला बनवणारा देव इतका सुंदर आहे. नाम तुम्हारा तारण हारा हो,
तो किती सुंदर असे, अरे त्याच्यासारखं सौंदर्य कोणाचंच नाही. आता हे कुठं खोटं बोलतात, तुझ्यासारखी सुंदर कुणीच नाही. बरं नवरा सुद्धा खोटं बोलतो बाई तुला, तुझ्यासारखी सुंदर बायको अख्ख्या जगात कुणाला भेटली नाही, ती मला भेटली. हे सौंदर्य एक म्हणणं प्रेमाचं आहे, पण जगात एकच सुंदर माझा श्रीकृष्ण परमात्मा की अख्ख जग सगळ्या कोटी का त्याच्या नादी भुलया ओ भुलया. पण ते सात्विक प्रेम होत, निस्वार्थी वासना विरहित प्रेम होत, असं प्रेम तुम्ही या जगात करा दादा, असं प्रेम. म्हणून सांगते महाराज इतका सुंदर तो परमात्मा आहे, तो इतका सुंदर आहे, मग त्याचं नाम किती सुंदर असेल. मालक ना निर्विसनी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण महाराज पाला मग प्यो शर्व का कुत्ते की मोत आएगी, प्याला प्यो हरी नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. किती माणसं पेतात, इतकी माणसं पेतात, एक तर म्हतर इतकं पेलं इतकं पेलं, बाजार केलं बाजारच्या पिशा पिशा महाराज घोड्याला टांगल्या, घोड्यावर टाकल्या. आणि घोड्याला टाकल्यानंतर घोड्यावर पिशा टाकल्यानंतर दारूच्या तंद्रीत म्हतर घोड्यावर उरफट बसलं, उरफट फवाड केलं महाराज पाठीकडं, मुडकत महाराज पाठ मुडकं केलं तिकडं डोकं उलट बसलं. फवाड जे होत ते पाठ शिफ्टीकडून केलं आणि पाठ मुडक्याकडून घेईल आणि घोड निघलं इकडं कुंभारीला, झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग. यसगावच्या पुढं घोड निघलं आणि निघल्यानंतर त्याच्या नाकांना पाहिलं, सायकल खेळत होतं, घरी पळत गेलं. आजी आपले बाबा आले खाऊ घेऊन आले, मग बाबा आला माताला, आला तर आला बाजारच्या पिशारी सांडून आला. म्हातारा म्हणे पिशा मरू दे, वड्याचं मुलगं कुणीकडे पडलं ते पाहू ना. ओव्हर पिऊ नका रे, लिमिट मध्ये प्या. काय माणसं अन्ना तुम्हाला काय सांगू माणसं. आणि माहितीये का हे दारू प्यानाऱ्यांचं कुठंच चालत नाही, फक्त बायको पुढे चालत, फक्त बायको पुढे. तिला माहितीये आता हे ऐकून पेन हे दारू इतके बरळत आहेत इतके, अरे तुम्हाला प्यायचीच ना हरिनामाचे दारू प्या. एक सांगू तुम्हाला, कबीर महाराज फार सुंदर सांगतात महाराज, कबीर महाराज तर सांगतात पण तुकडोजी महाराज सुद्धा ग्राम गीतेमध्ये सुंदर सांगतात. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया, जीवन गवा दिया जीवन गवा दिया जीवन गवा दिया जीवन गवा दिया. शब्द बघा म्हणजे शंभर म्हणून तुमच्या लक्षात.